सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज। अहमदनगर व बीड जिल्ह्याच्या सीमेवरील करंजी घाटातील हनुमान मंदिरात 11 ते 18 मार्च पर्यंत संत तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। अहमदनगर व बीड जिल्ह्याच्या सीमेवरील करंजी घाटातील हनुमान मंदिरात 11 ते 18 मार्च पर्यंत महंत हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कराळे यांच्या नेतृत्वाखाली संत तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। हा नवसाला पावणारा मारुती म्हणून बीड जिल्ह्याच्या सीमेवर हे प्रसिद्ध मंदिर वसलेलं आहे। तसेच गवाणेबाबा यांनी या ठिकाणी हनुमान मंदिराची स्थापना केली। आषाढ वद्य अष्टमीला गवाणेबाबांची पुण्यतिथी, वैशाख अमावस्येला शनी जयंती व दसऱ्याला सत्संग सोहळा आणि नारळी हरिनाम सप्ताह असे विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात। परिसरातील 11 गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन हा सोहळा साजरा करतात। दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी हा नारळी सप्ताह साजरा केला जातो, पण यावर्षी रौप्य महोत्सव असल्यानं हा सोहळा मंदिर परिसरात साजरा होत आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज।